आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। केरळमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 6238 कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे। 2390 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 30 जणांचा मृत्यू झालाय। नव्या रुग्णांमुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 34902 वर गेली आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 49591 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। देशभरात कोरोना सोबतच ओमायक्रॉनचाही प्रादुर्भाव वाढताना दिसतोय। आता कोरोनाने संसदेत सुद्धा शिरकाव केलाय। संसद भवनातील 400 अधिकारी कर्मचारी तसंच सुरक्षा रक्षकांना कोरोना झाल्याचं समोर आलंय। दिल्लीमध्ये कोविड संसर्गाचा दर 19.60% गेलाय जो गेल्या 8 महिन्यातील उच्चांकी दर आहे। ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वेगाने वाढत आहेत। ओमायक्रॉनमुळे आकडेवारीमध्ये वाढ झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतोय। त्याचवेळी देशातल्या राष्ट्रीय आरोग्य सेवेतल्या रुग्णालयांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उणीव भासते। त्यासाठी लंडन रुग्णालयामध्ये सैन्य दलामध्ये तैनात करण्यात येणार आहे। तिथल्या संरक्षण मंत्रालयानं या संदर्भातली माहिती दिली आहे। नवी मुंबईमध्ये पोलीस विभागात 75 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, यामध्ये 20 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। सध्या नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2000 पुढे गेलाय। कोरोनाग्रस्तांची संख्या 2337 इतकी झाली आहे। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आज मध्यरात्रीपासून राज्यात नवी नियमावली राज्य सरकार लागू करणार आहे। राज्यामध्ये कोरोनाचा आकडा वाढतोय, मुंबई तर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरते। या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत। राज्य सरकारनं सुधारित नियमावली जारी केली आहे, त्यानुसार राज्यातल्या जिम आणि ब्युटी पार्लर सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे। 50% क्षमतेनं जिम आणि ब्युटी पार्लर सुरू राहतील, मात्र कर्मचाऱ्यांना मास्कसह कोरोना नियमांचं पालन बंधनकारक असणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली होती, मात्र यामध्ये काही बदल करण्यात आलेत। मध्यरात्रीपासून हे नवे नियम लागू होणार आहेत। राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढते, मात्र जोवर वैद्यकीय ऑक्सिजन आणि रुग्णालयांमध्ये रुग्णशय्या कमी पडत नाही तोवर निर्बंध अधिक कठोर केले जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं। ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते। त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्प्यानं निर्णय घेतले जातील, असं टोपे म्हणाले। मुंबईच्या विविध भागांमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलेलं आहे। धारावीमध्ये 123 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 8046 वर पोहोचलाय। दादरमध्ये 190 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 12202 वर गेली आहे। तर माहीममध्ये 235 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा 12961 वर पोहोचलाय। पुण्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झालाय। पुण्यामध्ये दिवसभरात 4021 रुग्णांची नोंद झाली आहे। आजची आकडेवारी ही कालच्या तुलनेमध्ये दुप्पट आहे। शनिवारी पुण्यामध्ये 2471 रुग्णांची नोंद झाली होती। आज पुण्यामध्ये एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचबरोबर आकडेवारी ही दुपटीनं वाढली आहे। पुणे शहरामध्ये आज एकाच दिवसामध्ये 4000 जास्त रुग्णांची नोंद झालेली आहे, मात्र तरीसुद्धा बाजारपेठेमध्ये गर्दी काही कमी नाही आहे। प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या पेठांमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते, तसंच उपनगरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। आज झालेल्या कोंढाव्याच्या आठवडे बाजारातही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली, त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला पुणेकर गांभीर्यानं घेत नाहीत हे समोर आलंय। वर्षभरानंतर खेड तालुक्यामध्ये पुन्हा कोरोनाचा विस्फोट दिसलेला आहे। एकाच दिवसामध्ये नव्या 58 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाल्यामुळे खळबळ उडाली आहे। बाजारामध्ये होणारी गर्दी, नियमांचं न होणारं पालन यामुळे कोरोना रुग्णसंख्या ही झपाट्यानं वाढते। नागरिकांनी मास्कचा वापर करत गर्दी टाळण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे।
आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. मुंबईमध्ये दिवसभरामध्ये 19,474 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. आज 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढते. मुंबईमध्ये दिवसभरामध्ये 19,474 नव्या कोरोना रुग्णांची आज नोंद झाली आहे. घेऊया बातम्यांचा धावता आढावा. राज्यामध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले. बीड जिल्ह्यामध्ये पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत 5 पेक्षा अधिक जणांना एकत्र यायला मनाई आहे. तर उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयं तसंच कोचिंग क्लासेस, ब्युटी पार्लर्स, स्पा सेंटर्स, मनोरंजन स्थळं, किल्ले तसंच पर्यटन स्थळावर येणाऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत न येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तसंच ही सर्व ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून याचा फटका महाबळेश्वरातल्या पर्यटनाला बसलाय. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे महाबळेश्वरातल्या प्रसिद्ध असा वेण्णा लेक बोट क्लब नगरपालिका प्रशासनानं आजपासून बंद केलाय. आज रात्रीपासून पर्यटन स्थळांवर कोरोनाबाबतची नवी नियमावली लागू होणार आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी वाशिममध्ये कोरोना लसीकरणावर भर दिला जातोय. जिल्ह्यामध्ये 34 केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांचं लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी रिसोडमधल्या समता फाउंडेशनच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्याकरता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोविडहून अधिक मुलामुलींचं रक्षण व्हावं यासाठी त्यांचं लसीकरण केलं जात आहे आणि आतापर्यंत 800 मुलामुलींना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात आज 37 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 91 पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 6 दिवसात 17,000 मुलांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. तर काल जिल्ह्यातील 4,500 विद्यार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. आरोग्य विभागाकडून जास्तीत जास्त केंद्रांवर लस उपलब्ध करून दिली जाते. शाळा महाविद्यालयाच्या वतीनं प्रत्येक दिवशी एका वर्गाला लसीकरण केंद्रावर लसीसाठी पाठवलं जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या यात्रेवर प्रशासनानं निर्बंध घातलेत. ही यात्रा 14 जानेवारीला होणार आहे. या यात्रेसाठी केवळ 50 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज 42 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 168 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आज एकूण 1,105 जणांचे अहवाल हे प्राप्त झालेले आहेत आणि त्यामध्ये 42 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित 1,062 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची घरवापसी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील इयत्ता 1 ते 8 पर्यंतचे सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळेतील वर्ग बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. या आदेशानुसार पालकांनी आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्यासाठी एकच गर्दी केली आहे. सोलापूर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा आता ऑनलाईनच होणार आहेत. सुरुवातीला या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा विचार विद्यापीठाचा होता. मात्र ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सर्वच परीक्षा आता ऑनलाईन घेण्याचा निर्णय सोलापूर विद्यापीठानं घेतला आहे. बर्फाच्या वादळाशी तमा न करता लष्कराचे जवान शत्रूपासून आपलं रक्षण करण्यासाठी सीमेवर खंबीरपणे उभे आहेत. भारतीय लष्कराच्या जवानांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. यामध्ये देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी त्यांची बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमवर्षाव झाल्यामुळे वाहतुकीला अडचणी येत आहेत. त्यामुळे गुलमर्गामध्ये रस्ते स्वच्छ करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.
मोठ्या प्रमाणात इथे हिमवृष्टी झाल्यामुळे सगळीकडेच बर्फच बर्फ दिसतोय, त्यामुळे रस्त्यावरून बर्फ काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय. वेधशाळेनं दिलेल्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे पीक धोक्यामध्ये आलेलं आहे, तर भाजीपाला पिकास किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागामध्ये रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा रिमझिम पावसानं सुरुवात केली आहे. या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर विविध आजार डोकं वर काढण्याची शक्यता वर्तवली जाते. बीडमध्ये बस आणि ट्रक अपघातातील मृतांविषयी धनंजय मुंडे यांनी संवेदना व्यक्त केल्यात. आज सकाळी अंबाजोगाई लातूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावरून दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या. संपकरी एसटी कर्मचारी तसंच त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचारी आणि कुटुंबांना 1 महिना पुरेल इतका किराणा वाटप केलाय. यामुळे कर्मचारी नव्या जोमानं लढतील अशी आशा व्यक्त केली जाते. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी लोडशेडिंगमुळे पुरते हैराण झालेत. शेतीसाठी दिवसा वीज मिळत नसल्यामुळे शेतकरी आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयामध्ये आंदोलन केलं. जामोद परिसरामध्ये दिवसा वीज मिळत नसल्यामुळे शेतीची कामं होत नाही आहेत आणि त्यामुळे महावितरण कार्यालयावर मोर्चा नेऊन शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. धबधब्याखाली पाण्यामध्ये बोटीचा आनंद लुटत असताना भला मोठा खडकाचा एक कडा कोसळल्यामुळे 7 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलाय. ब्राझील मधली ही दुर्घटना आहे. यामध्ये 9 जण जखमी आहेत. ब्राझीलमध्ये पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कॅपिटोलिया कॅनियॉन मधली ही दुर्घटना आहे. मध्य प्रदेशाच्या दोहा जिल्ह्यातील दारू व्यापारी शंकर राय यांच्या घरावर आयकर विभागानं धाड टाकली आहे. या धाडीमध्ये तब्बल 8 कोटी रुपयांची रोकड आणि 3 कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय. दरम्यान नोटांनी भरलेल्या पिशव्या पाण्याच्या कंटेनरमध्ये फेकल्या गेल्या. त्या जप्त केल्यानंतर आयकर विभागाला चक्क हेअर ड्रायर आणि इस्त्रीनं त्या वाढवाव्या लागल्यात. नवविवाहित दाम्पत्यानं विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पूर्णा तालुक्यातील कादनेश्वर इथली ही घटना आहे. 8 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. गंगाधर चापके आणि सपना चापके अशी या दोघांची नावं आहेत. राहत्या घरीच त्यांनी आत्महत्या केली आहे. रायगडमध्ये खवले मांजराची तस्करी करणाऱ्या 5 आरोपींना वनविभागानं ताब्यात घेतलंय. भोर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत आरोपींना पकडलं. मात्र यावेळी 4 आरोपी फरार झालेत. एका नर खवले मांजराला जिवंत पकडण्यात अधिकाऱ्यांना यश मिळालंय. उस्मानाबादमध्ये पालिकेकडून भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरण करण्यात येत आहे. शहरातील गल्लोगल्ली आणि चौकाचौकांमध्ये रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. फारशी वर्दळ नसलेल्या भागामध्ये हे श्वान लहान मुलांच्या पाठीमागे लागून त्यांचा चावा घेत आहेत. अशा घटना खूप घडत असल्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालिकेकडे करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर पालिकेनं हे अभियान हाती घेतलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त ट्विट करत एक घोषणा केली आहे. आता प्रत्येक वर्षी 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्यात येईल. हीच गुरु गोविंद सिंगांच्या पुत्रांना खरी श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय. बहुप्रतीक्षित OnePlus 9 RT लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन लॉन्च होण्याच्या आधीपासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामध्ये 600 Hz टच सॅम्पलिंग रेट बरोबरच 120 Hz रिफ्रेश रेट सुद्धा मिळतील. स्क्रीन सकट OnePlus 9 RT गेमिंग कम्युनिटीच्या दिशेनं याचं टार्गेट दिसतोय.
9 सीरीज सकट उपलब्ध असणारा हा मोबाईल भारतामध्ये पुढच्याच आठवड्यामध्ये लॉन्च होणार आहे।